गेली 8 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक चर्चेला उधाण आलेलं आहे आणि त्यात मेन ज्याला आपण म्हणतो टार्गेट किंवा पॉइंट तो अजितदादाकडे सगळा फोकस गेलेला आहे. अजितदादाकडे फोकस जाणं हे काही नवीन बातमी नाही आहे. अजितदादाचं मोबाईल नॉट रिचेबल होणं ही सुद्धा नवीन बातमी नाही. असे प्रकार अनेक वेळा घडले आणि घडल्यानंतर निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी मोठी घडामोड झालेली आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मला क्लिअर करायची की अजितदादाची असलेली नाराजगी जे तुमच्या माध्यमातून दाखवली जाते ती आणि सुप्रीम कोर्टाचा असलेली आमची केस याचा अर्थार्थीही काही संबंध नाही. या ज्या जरतरच्या ज्या गोष्टी चालल्या की 16 आमदार अपात्र होतील आणि त्याच्यानंतर मग अजितदादा काहीतरी भाजपच्या गटाबरोबर जातील आणि नंतर सरकार स्थापन होईल ह्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही हे पहिल्यांदा मी तुम्हाला स्पष्ट करतो. अजितदादा आज नाराज झालेत का? अजितदादाची नाराजगीची सुरुवात खऱ्या अर्थानं त्यांचा जो चिरंजीव पार्थ पवार त्याचा निवडणुकीत झालेला पराभव त्यापासून त्यांची नाराजगी ही नाराजगीला ही वाट मिळालेली. अजितदादाने सकाळचा घेतलेला शपथविधी काही वेळेला सर्व प्रकरण तुमच्या मार्फत सुद्धा तुम्ही दाखवलेलं आहे की ते अजितदादावर शेकलं गेलेलं आहे आणि जो तब्बल 2.5 वर्षानंतर पवार साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं की राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून आम्ही केलेला तो प्रयोग होता. परंतु त्याच्यावरही अजितदादाने कुठेही स्पष्टीकरण दिलेले नाही, आजपर्यंत तरी दिलेलं नाही. म्हणून हा नाराजगीचा जो काही खेळ चाललेला आहे आणि त्या खेळामध्ये अजितदादाला जे काही मोहरा बनवलं जातं, अजितदादा मोठे नेते, ते असे सहजासहजी त्यांच्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगतील अशातला भाग नाही आहे. परंतु एक गोष्ट मी क्लिअर करतो की जर तुम्ही आता जर ह्या महाआघाडीचे महायुतीचे काही जे काही मेळावे वगैरे चाललेले आहेत त्याच्यामध्ये अजितदादाचं स्थान कुठं आहे हे आपल्याला शोधावं लागतं. संभाजीनगरला त्यांचा मेळावा झाला, नागपूरला झाला, असं काय घडतंय की अजितदादासारखा जो टायमिंग साधणारा नेता ज्याला म्हणतो एकही मिनटं इकडच्या तिकडं न जा गेला नाही पाहिजे असा शिस्त पाळणारा नेता नागपूरच्या सभेमध्ये जाऊन बसतोय, 4 तास बसतोय, नंतर वापस येतोय आणि त्याला साधं बोलूही दिलं जात नाही, याच्या मागचं राजकारण कळायला मार्ग नाही. काय झालं असतं 10 मिनटं जर अजितदादा बोलले असते तर? ज्या पक्षाचे फक्त 14 ते 15 आमदार आहेत त्यांचं प्रमुख भाषण आणि 54 आमदाराचा असलेला नेता हा स्टेजवर एका साईडला केलेला जातो, साईड ट्रॅक केला जातो, हे खऱ्या अर्थानं अजितदादाचा हा अपमान आहे असं माझं मत आहे. मी तुम्हाला काही गोष्टीसुद्धा सांगेन की अजितदादाला हे आता ह्या सभेपुरतं किंवा ह्या शपथविधीपुरतं मर्यादित नाही. अजितदादा उपमुख्यमंत्री होते. एकदा धनंजय मुंडे जे आज जे नॉट रिचेबल आहेत ते माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलेला किस्सा तुमच्यासमोर मुद्दाम सांगतो. त्यांनी सांगितले की दादा, मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे माजी मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे साहेब होते त्यांना मी अनेक वेळा फोन केला आहे, मला त्यांची अपॉइंटमेंट पाहिजे, माझ्या खात्याचं काही काम आहे. अजितदादाने त्याला तडकन उत्तर दिलं हे धनंजय मुंडेंनी मला सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं तू कोण आहेस रे, तू साधा मंत्री आहेस. अरे मी या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, मी फोन केल्यानंतर सुद्धा उद्धव साहेब फोन घेत नाहीत, ही खंत त्यांनी बोलून दाखवली. तुम्ही केव्हाही अजितदादांना विचारू शकता. मग असा जो बेबनाव चाललेला आहे, या आघाडीमध्ये जो बेबनाव चालला आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादासारख्याच्या नेत्यांची फरफटप जी होते त्यांना आता त्यासाठी ते वाट मोकळे करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून कृपया सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल, 16 अपात्र होतील, मग सत्तेत जाईल, या गोष्टीला काही अर्थ नाही, हे स्पष्ट या ठिकाणी मी करू इच्छितो. अनेक वेळेला कोण कुणाचं नेतृत्व करतंय हा प्रश्नचिन्ह दर सभेला त्यांच्या समोर उपस्थित राहतो. मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं ही आघाडी काही काळापुरती होती, सत्तेपुरती होती, सत्तेमध्ये सहभागापुरती होती,
आता सत्ता नाही आहे तर सगळ्यांनी आपापल्या वेगवेगळ्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. जयंत पाटलाचं भाषण जर पाहिलं तर ते विधानसभेत भाषण करत होते. अध्यक्ष महोदय, अरे म्हणजे त्यांना माहिती आहे की अजित पवार या स्टेजवर बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर मला भाषणाची संधी आहे आणि अजित दादा गप्प बसणार आहेत. हा जो आपसातला बेबनावा आहे यामुळं आता या आघाडीची बिघाडी होण्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं चित्र आता तुमच्यासमोर येत आहे. आतापर्यंतही अजितदादा काही त्यावर बोलले नाहीत, भाष्य केलं नाही, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांना आता राष्ट्रवादीमध्ये राहायचं नाही. आणि म्हणून जर अजितदादांनी राष्ट्रवादी सोडली, जर राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू. परंतु ते राष्ट्रवादी सहित जर राष्ट्रवादी भाजपमध्ये जाते हा जो काही लोकांचा कयास आहे तो अत्यंत चुकीचा आहे. दादा राष्ट्रवादीने सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू, हेच या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं होतं. आपल्याला ते मान्य असेल का, काही दिवसापूर्वी आपण देखील म्हटला होता की राष्ट्रवादी सोबत आम्ही जाणार नाही, तसं असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. मग आता आपल्याला दादा सोबत आले तर पटते. मी आताही तुम्हाला सांगतोय, जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर, कारण अनेक पक्षामध्ये असं होतं, आमच्याशी सुद्धा तोच आमचा अनुभव आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी का सोडली, आम्ही आघाडी का सोडली की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहायचं नाही. आणि मग तिथंचा असलेला नेता तो त्यांच्या पद्धतीने जो काही कारभार करतो, आज अजितदादाला सध्या मोकळीक नाही असं माझं मत आहे. म्हणून जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू, आम्ही तसं त्यांना आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही. हो, राष्ट्रवादी सोडल्यानंतर जर ते भाजपमध्ये गेले तर त्याचं स्वागत आहे, आमच्याकडे आलं तरी स्वागत आहे. असं काही होणार नाही आहे आणि अशी कोणतीही ऑफर अजितदादाला नाही आहे हे माझं, मी ज्या त्यांच्यात वावरतो त्या टायमाला मी खात्रीलायक सांगतो, अशी कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही किंवा अजितदादाने सुद्धा अशा बाबतीत कोणती चर्चा सुद्धा केलेली नाही. हा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी काही भावना व्यक्त केली असेल ते त्यांचं मत आहे. उद्या काल परवा संजय राऊतने असंही बोललं होतं की मुख्यमंत्री पंतप्रधान पदाचे दावेदार उद्धव ठाकरे होऊ शकतात, हा त्यांचा मत आहे. होऊ शकतात का? नाही होऊ शकत. अजित पवार, मी तुम्हाला एक सांगतोय की त्यांचं नेतृत्व कोणी आणखीन करत होतं? अजित पवारांनी जी सकाळची शपथ घेतली त्याचं नेतृत्व अजित पवार स्वतः करत होते का? त्यांचं नेतृत्व कोण करत होतं? वरिष्ठ करत होते. वरिष्ठाच्या सांगण्याहून त्यांनी इतरांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री, आजचे जे मुख्यमंत्री, त्यांच्याकडे UD खातं होतं, त्यांना त्रास कोण देत होतं? त्यांचे वरिष्ठ देत होते आणि त्यांच्या सांगण्याहूनच ते वागत होते. आता जर अजित पवार जर स्वतंत्र जर झाले तर त्यांची भूमिका बदलेल आणि त्यांना जर भाजप शिवसेनेच्या विचारधारेशी जर जोडायचं असेल, यायचं असेल, त्यांचे ते विचार मान्य असेल तर त्यांनी त्यांचं स्वागत आहे ना. शिवसेना भाजपची जर विचार त्यांना विचारसरणी त्यांना पटत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. अजितदादा नव्हे तर काँग्रेसमध्ये सुद्धा अशी हालचाल चालू आहे. त्यांच्या आकड्याची आणखीन बेरीज जुळत नाही म्हणून त्यांच्यात सुद्धा तीच अवस्था आहे त्यांची. तुम्ही जे ऑफ द रेकॉर्ड जे त्यांचं चालू आहे की आमचे 16 जमले, 17 जमले, 18 जमले, हा सगळ्या पक्षामध्ये चिलबिचलता आहे आणि त्यांना सर्वांना वाटतं की आता आघाडीमध्ये राहू नये. 15 आमदार असलेला पक्ष
चाळीस आणि पंचावन्न आमदारांचं नेतृत्व करायला लागला तर त्यांना ते मान्य नाही म्हणून ते सुद्धा त्या याच दिशेवर याच मार्गावर ते सुद्धा आहेत. आपण देखील शिवसेना म्हणून आज भाजप सोबत विलीन झालेला आहात, एक युतीचं सरकार आहे. अजित पवारांकडून काय अपेक्षित आहे तुम्हाला की त्यांनी राष्ट्रवादी सोडून यावं? जर राष्ट्रवादीचा पार्ट बी जर होणार असेल, म्हणजे मिशन कमळ लोटस याचा पार्ट टू जर होणार असेल, तर तुम्ही ऍक्सेप्ट करणार की नाही? आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आमची भूमिका स्पष्ट होती, आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहायचं नाही, म्हणून आम्ही वेगळे झालो. वेगळे होताना आम्ही आमचं अस्तित्व ठेवलं. जर उद्या अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होत असेल, आघाडीपासून वेगळे होत असेल आणि त्यांचं स्वतःचं अस्तित्व ठेवत असेल तर त्यांचं स्वागत करायला हरकत नाही. त्यांनी काय नाव लावं ते आज आपण ठरवू शकत नाही, फक्त त्यांची भूमिका एकदा ठरवू द्या. आज आपण हे सर्व ज्या चर्चा करतोय या चर्चा फक्त सुप्रीम कोर्ट किंवा अजितदादाचं काय मत आहे जे त्यांनी आता कुठेही व्यक्त केलेलं नाही, एकदा त्यांचं मत व्यक्त झालं तर त्याच्यावर योग्य ती प्रतिक्रिया दिली जाईल. अजित पवार ताकदवर, अजित पवार हे ताकदवर नेते आहेत आणि ग्राउंड लेवलला काम करणारे सुद्धा नेते आहेत. तुम्ही जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री असताना सुद्धा सकाळी 6 वाजता त्यांचा दिवस सुरू व्हायचा, म्हणून त्यांच्या कर्तृत्वावर आपण प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. कुणाला उगस तरी बदनाम करणं हा आमचा हेतू कधीच नसतो, म्हणून जो काम करतो तो काम करतो, परंतु तो कुणाच्या दबावाखाली जर काम करत असेल, आता तो दबाव जर तो झुगारत असतील आणि पुन्हा जर आमच्या बरोबर येत असतील राष्ट्रवादी सोडून, तर त्यांचं स्वागत आहे. मी वारंवार आमची शिवसेना भाजपची विचारधारा जर त्यांनी मान्य केली तर आम्ही त्यांच्या बरोबर सत्तेत राहू. असं नसतं, राष्ट्रवादी हे शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला तो पक्ष आहे, त्याचे हे सर्व सदस्य आहेत, म्हणून आता त्यांच्यामध्ये असलेली अस्वस्थता ती आता बाहेर पडायला लागलेली, जसे आमच्यामध्ये होते तशी त्यांच्यामध्ये सुद्धा सुरू झालेली आणि त्याचा परिणाम आता मला वाटतं 1-2 दिवसात दिसून येईल. अरे मग ज्या पक्षामध्ये ज्यांच्याबरोबर आपण आघाडी करतो त्यांच्या भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. उद्धव ठाकरे साहेबांनी काय केलं होतं, आता काही काळ तर त्यांनी सर्वधर्म संभवाची भूमिका घेतली होती, ही त्यांनी घ्यावी लागली ना त्यांना. मग हिंदुत्ववादाचा जे काही त्यांचा जो प्रखरपणा होता तो कमी झाला होता ना. म्हणून आता जर तुम्हाला जर कोणत्या पक्षाबरोबर जायचं असेल तर त्याच्या विचारधाराशी तुम्हाला सहमती तुमची दाखवावीच लागेल, नसतं आमची विचारधारा वेगळी परंतु आम्ही तुमच्या बरोबर, असंच नसतं. आम्हाला त्या विचाराशी सहमत त्यांची सहमती असायलाच पाहिजे. निश्चित पवार साहेबांना काही बंधनं आहेत, वयामानानुसार त्यांना फिरायला सुद्धा काही बंधनं आहेत, परंतु अजितदादा हा दिवस रात्र काम करणारा एक कार्यकर्ता आणि नेता आहे, म्हणून निश्चित त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली हे नाकारता येणार नाही. आणि आता जर तुम्ही पाहिलं अजितदादांनी आणखीन कोणताही निर्णय न घेता सुद्धा काही आमदार अजितदादा जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी त्यांची भूमिका आहे, म्हणून कदाचित हे आजची जी काही मुंबईला जी काही विधानभवनामध्ये जे काही आमदार येत आहेत याचा अर्थ काहीतरी नवीन घडणार आहे हे निश्चित. ज्याला निर्णय घ्यायचा तो मुहूर्त शोधून आणि त्याच्या मुहूर्तावर आम्ही
उपस्थित राहू। असं नसतं। आता सुप्रीम कोर्टाचा निकाल, नंतर कर्नाटकाचा निकाल, नंतर लोकसभेचा निकाल, असं राजकारणामध्ये इतकी वाट पाहत बसत नसतात। राजकारणामध्ये निर्णय घ्यायला धाडस लागतं आणि ते तातडीने घ्यावं लागतं। नाही, तसं काही नाही आहे। कॅबिनेट एक्सपान्शन जे आहेत सुप्रीम कोर्टाचा या आठवड्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे। ते निकाल आल्याबरोबर कॅबिनेटचं एक्सपान्शन होणार आहे। तरी अजित पवार आमच्याबरोबर आल्यानंतर आमच्या ताकदीमध्ये कुठेही परिणाम होणार नाही। आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहोत, ते त्यांच्या ताकदीने लढणार आहेत, बीजेपीच्या ताकदीने लढणार आहे, आणि तिन्ही मिळून पुन्हा जर ते जर आले तर आणखीन त्यांचं कशा तळ्यात मळ्यात आहे, म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही आहे। जर आले तर त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील। त्यांचं म्हणणं तसंच असतं। आम्ही जेव्हा उठाव केला त्या टायमाला तेच बोलत होते। उठाव झाला आम्ही गेलो तरी त्यांना म्हणत होते नाही नाही आता आम्ही आहोतच, आम्ही सगळेजण एका ठिकाणीच आहोत। त्यांना आणखीन राजकारणामध्ये दिशा भरकटलेले लोक म्हणतात। संजय रावची जर आज प्रेस पाहिली तर त्यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं, नसता त्याचे ॲक्शन रिॲक्शन सगळं आज थंडावलेल्या होत्या, आणि त्यांनी कॉम्प्रोमाइजेबल भाषा आज त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये। सुप्रीम कोर्टाचा निकाल लागू द्या, तुम्हाला मोठा भूकंप झालेला, प्रकाश आंबेडकर दोन भूकंप करणार आहे, आम्ही तिसरा करू। पण संजय राऊत म्हणते की या सगळ्या बातम्या ऐकून मुख्यमंत्र्यांच्या पोटातही गोळा आला असेल की जे थोडाफोडीचं राजकारण करा, आम्ही येत्या निवडणुकांमध्ये जिंकू, महाराष्ट्राची जनता आमच्या सोबत आहे। हे संजय राऊत काही बोलू शकतात, ते देशाची निवडणूकही जिंकू शकतात, त्यांच्या बोलण्याला इतकं महत्व देऊ नका असं मी तुम्हाला सुद्धा नम्र विनंती करू। दुसरी सक्सेस झालेली नाही आहे। दुसरी जर तुम्ही सभा जर पाहिली तर उद्धव साहेबांच्या भाषणाच्या वेळेला लोक उठून चालली होती, 10,000 कॅपॅसिटीचं असलेलं ग्राउंड खाली होत होतं, हे तुमच्याच कॅमेऱ्याने दाखवलेलं आहे, आम्ही नाही दाखवलेलं ते। म्हणून तुमची आता तिसरी वज्रमुठ पुन्हा येईल, मग आता खुर्च्या कोणत्या ठेवायच्या, कुणाला कुठं बसवायचं, हे जे काही गोंधळ आहे ना, या गोंधळामध्ये मला वाटतं आता ही दोन ज्या सभा झाल्यात इनफ आहे, आता याच्या पुढे सभा होणे नाही असं माझं एक मत आहे। हे जर त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, पहिला उद्याचे किंवा आज उद्या जी काही भूमिका ठरेल त्याच्यानंतर राजकारणाची खरी दिशा ठरल्या जाईल, आणि ही दिशा ठरवताना माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे त्याचा निर्णय घेतील, म्हणून आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। 16 आमदारांचं प्रकरण आहे सुप्रीम कोर्टामध्ये आहे, संजय राऊत आज म्हणाले की मला खात्री आहे 16 अपात्र आहे। संजय राऊतला खात्री मग काय प्रॉब्लेम आहे? संजय राऊतला काही खात्री असते त्याचा काय प्रॉब्लेम आहे? आता आम्ही जर म्हणलं की आम्हाला खात्री आहे आम्ही जिंकणार आहे, तो पुन्हा म्हणाल की मॅनेज केलं 2-4 हजार खोकं म्हणाल तो म्हणजे त्याच्या बोलण्यात तथ्य नसतं। जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलनुसार जर आम्ही पाहिलं, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल एकदम निर्धास आहोत। आमची बाजू सत्याची आहे, आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू प्रबळ आहे, म्हणून निकाल आमच्या बाजून लागणार हे आम्हाला आमचा आत्मविश्वास सांगतो। म्हणून संजय राऊतचा आत्मविश्वास नेहमी त्याला नडतो, आमचा आत्मविश्वास आम्हाला फळतो, हे आत्तापर्यंत आमचा एकंदरीत असलेला अनुभव आहे। म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं चिंता करू नका, फक्त जे राहिलेले त्यांना सांभाळा, एवढा त्यांना सल्ला असेल। आता अजित दादांच्या घरी मी कधी गेलेलो नाही, परंतु त्यांना डायरेक्ट घेऊन लगेच शपथविधीलाच घेऊन येणार आहोत। अशा सूचना प्रवक्त्याच्या मार्फत दिल्या जात नाहीत, अशा सूचना गपचूप दिल्या जातात, आणि जेव्हा दिल्या जातात त्याच्यानंतर ज्या दिवशी डेट डिक्लेअर होते त्या टायमाला आम्हाला कळतं।
येणारी सत्ता ही शिवसेना बीजेपीची येण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्नशील आहोत आणि आमच्याबरोबर अनेक लोकांना असं वाटतं की या आघाडीमध्ये दम राहिलेला नाही. येणारं लोकसभेचं जे काही निवडणूक आहे ते मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली ते जिंकणार आहेत. त्याच पद्धतीने विधानसभासुद्धा सेना भाजपचं सरकार येणार आहे. म्हणून आता आमच्यापासून कोणी दूर जायच्या मनस्थितीत नाही. सर्वजण मिळून आपण सत्ता आणू असा त्यांचा सगळ्यांचा आग्रह आहे. आणि त्या पद्धतीने अनेक आमदार जे इतर पक्षातले आहेत ते आमच्याबरोबर जॉईंट व्हायला लागलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला फार मोठी उलथापालथ होईल आणि मग कळेल कुणाची जागा कुठे आहे. धन्यवाद. हे संजय राऊत बोलले, वेणुगोपाल बोलले, कोण बोललं? काँग्रेसचा कोणता प्रवक्ता बोलला? काँग्रेसचा कोणता नेता बोलला? संजय राऊत काहीही बोलू शकतो. सोनिया गांधीला फोन लावून दिला असाही तो म्हणेल. म्हणून एक लक्षात घ्या, पहिला ही मातोश्री वेगळी होती. मातोश्रीवर अनेक मोठाले दिग्गज येऊन गेलेत. आता यांना त्यांच्याकडे जावं. राहुल गांधी केव्हा कधीही मातोश्रीवर येणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. आपलं पोझिशन पाहून माणसांनी आता बोललं पाहिजे. म्हणून संजय राऊतचं स्टेटमेंट वारंवार सांगतो, त्यांना महत्त्व देऊ नका. संजय राऊत हा फेकण्यामध्ये एक नंबर आहे. त्यांची ओढाताणच चालू आहे. आता जर नागपूरची सभा जर तुम्ही पाहिली असेल, पहिला फोटो कुणाचा होता? सोनियाच्या अध्यक्षाचा, काँग्रेसचा. दुसरा फोटो कुणाचा होता? राष्ट्रवादीचा. तिसरा छोटा फोटो कुणाचा होता? उद्धव साहेबाचा. बॅग तुम्ही पाहते, होल्डिंग तुम्हीच पहा. म्हणजे तुम्हाला पहिल्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आणायला त्यांनी काही वेळ लागू दिलेला नाही. आणि नागपूरची सभासुद्धा आम्ही मॅनेज केली किंवा आम्ही घेतली हे त्यांनी दाखवलेलं आहे. इथं काही कुणाचा संबंध नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून आता तिसरीची आता काय वजरमुठ जे आहेत ज्यांच्या मुठी आता सैल होत चाललेल्या आहेत त्याची तिसरी सभा होणार नाही असं माझा काय असं आहे. शरद पवार साहेबांनी दुर्लक्ष करा याचा अर्थ त्याला सिरियसली घ्या असं होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.